अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा आरोळे नगर जामखेड येथे शुक्रवार दिनांक 2 डिसेंबर 2022 रोजी संविधान विषयक मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आलं. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2022 हा कालावधी समता पर्व म्हणून साजरा करण्यात येतोय. यानिमित्तानं आज 2 डिसेंबर रोजी संविधान विषयक व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं. माननीय ॲडव्होकेट श्रीमती नाझमीन बागवान न्यायालय जामखेड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शोभा कांबळे होत्या. तसेच कार्यक्रमासाठी माननीय श्रीमती वैशालीताई शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व माननीय श्रीमती रंजनाताई पवार तालुका महिला समन्वयक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या उपस्थित होत्या. श्रीमती शोभा कांबळे यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलंय. श्रीमती ॲडव्होकेट नाझमीन बागवान यांनी विद्यार्थ्यांना भारतीय राज्यघटना व त्यातील कलम यांची संपूर्ण माहिती दिली. तसेच संविधानाची प्रास्ताविका सांगून प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगितला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री झिरपे जेएस यांनी केले तर आभार श्रीमती भुजबळ MB यांनी मानले. कार्यक्रमास सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. मी ॲडव्होकेट नाझमीन बागवान. कांबळे मॅडम यांनी भारताचे संविधान म्हणजे मुलांना बाबा कायद्याविषयी माहिती द्या म्हणून त्यांनी मला सांगितलं तर त्यानिमित्ताने मी इथं आज उपस्थित आहे. मी मुलांची म्हणजे मेंटॅलिटी चेक केली की त्यांना भारताच्या संविधानाबद्दल काय माहिती आहे म्हणून मेंटल राईट्स बद्दल सांगितलं आणखी आणि भारताचं जे संविधान आहे आपल्या तर ते सगळ्या कायद्यांचा एक मूलभूत पाया म्हणून तिथं निर्माण करण्यात आलेला आहे संविधानामध्ये. खूप छान. मी मुख्याध्यापिका शोभा कांबळे मुलांची शासकीय निवासी शाळा आरोळे नगर जामखेड. आज या ठिकाणी कायद्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी श्रीमती नाझमीन बागवान मॅडम ॲडव्होकेट यांना आमंत्रित केलं आणि 10 दिवसात 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर हा जो उत्सव आहे तो सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जनजागृती निर्माण व्हावी हा उद्देश सामाजिक न्याय विभागाचा आहे. त्या माध्यमातून आम्ही पहिल्या दिवशी रॅलीचं आयोजन केलं समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी. दुसऱ्या दिवशी वक्तृत्व स्पर्धा, तिसऱ्या दिवशी 28 नोव्हेंबरला राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचे पुण्यतिथी होती त्यानिमित्ताने कार्यक्रम आयोजित करून वक्तृत्व स्पर्धा घेतल्या, निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा. याच्या पाठीमागचा उद्देशच हा आहे की जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना देशाचं भवितव्य निर्माण करणारे ते बनले पाहिजेत हाच उद्देश आहे. संविधानाविषयी त्यांच्यावर कुठल्याही माध्यमातून अन्याय झाला तर ते जागरूक झाले पाहिजेत यासाठी ताईंनी खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि त्याला ते संधी उपलब्ध करून देण्याचं काम श्रीमती शिंदेताईंनी केलं आणि त्याच पद्धतीने पवारताही इथे आलेले आहेत आमच्या मुलांची खाते ओपन करून देण्यासाठी. त्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी ताईंनी ते काम करणार आहेत. तुम्ही सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल विद्यार्थी शिक्षक आणि सर्व मान्यवर यांचे खूप खूप धन्यवाद.